माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी कोठेकर योगिता. आज आपण पाहणार आहोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची माहिती. चला तर त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. आज दिनांक 1 ऑगस्ट 2021. आजचा दिनविशेष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर पंथ असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. गणित व संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. वयाच्या 16व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. त्यांनी 1880 साली पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकांनी एकत्र यावे व त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी मराठा व केसरी हे वृत्तपत्रे सुरू केली. इंग्रज सरकारशी लढताना त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोकारण्यात आली. तेव्हा त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद.